चांदतून भातला नि बावळाच कोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी नमस्कार 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 मित्रांनो, अजून एक गिटार ट्युटोरियल घेऊन आपण आलेलो आहोत मराठी गाण्याचं. चांद तू न भातला कमालीचं गाणं आहे, गोड गाणं आहे. आज आपण बघूया याचं ओरिजिनल कॉर्ड्स काय आहेत आणि तुमच्यासाठी सिम्पल कसं वाजवता येईल तुम्हाला ते पण मी सांगणार आहे. आजच्या कॉर्डमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक बार कॉर्ड यूज होतोय बी मेजर हा. सो ओरिजिनल कॉर्ड आहे गाण्याचा ई मेजर, ज्यात आपण वाजवतोय. ए मेजर, बी मेजर आणि डी मेजर हा एक कॉर्ड आपण यूज करतो आहोत मध्ये. तर ह्याच्यातला जो बी मेजर आहे हा खरा बार कॉर्ड आहे आणि ह्याला काहीच पर्याय नाही आहे, बार कॉर्डच वाजवावा लागेल. जसं आपण ए मेजरवरती असा पकडतो, सेम त्याला खाली अख्ख्या दोन फ्रेट खाली आणून हा बी मेजर होऊन जातो आपल्यासाठी. तर मग ई, ए आणि बी ही याची एक फॅमिली बनते, ई मेजर कॉर्ड फॅमिली बनते. त्याच्यातलं हे गाणं आहे. पण तुमच्यासाठी मी ह्याला सिम्पल करण्यासाठी अजून एक कॉर्ड सिस्टीम तुम्हाला सांगू शकतो किंवा कॉर्डची फॅमिली सांगू शकतो, जी आहे जी. गाणं हायस्केल नाही, ज्यात जीला आपण जरी गायलो तरी तुम्हाला गाता येईल इतका आय थिंक हा कॉर्ड सुटेबल आहे प्रत्येक मुलासाठी. फिमेल कॉर्ड कदाचित हा वर जाईल, पण मेल कॉर्डसाठी हे मस्त आहे गायला. चांद तू न भातला नि बावळाच कोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी, असं तुम्ही करू शकता. आता याचं स्ट्रमिंग पण मी सांगेन, पण हे जी मेजरला पहिलं शिकवत नाही, पहिलं तुम्हाला ओरिजिनल शिकवू का जी मेजरवालं शिकवू? चला सिम्पलवालं सगळ्यात पहिलं बघू आणि मग आपण डिफिकल्टकडे वळू. आणि गाणं आज गायचं कसं आहे हे पण मी थोडंसं तुम्हाला टॅक्टिक्स सांगू शकतो, कारण आजचं गाणं आपण थोडं छोटं ठेवूयात. म्हणजे मुखडा पार्ट जो आहे तिथपर्यंतच आपण आज शिकूयात आणि ते गायचं कसं याच्यावर आपण आज फोकस ठेवूयात, कारण हे गाणं तसं गायला मलाही कठीण आहे. स्वप्नील बांदोडकर सरांनी गायलेलं आहे, संदूक पिक्चरमधलं गाणं आहे माझ्या मते हो, आणि खूपच कमाल गाणं आहे, गोड गाणं आहे. या गाण्याची अरेंजमेंट खूप सुंदर आहे. अरेंजमेंट म्हणजे तुम्हाला जे एक एक इन्स्ट्रुमेंट ऐकू येतात हळूहळू, पहिली गिटार ऐकू येते, मग पॅड्स ऐकू येतात, त्याच्या मागे रातकिड्याचं मेट्रोनेम चालू आहे गाण्यामध्ये. तुम्ही जर फोकस करून ऐकलं ते गाणं तर तो रातकिड्याचा जो आवाज आहे क्र 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 ते एकदम बीटमध्ये वाजतं, बीपीएममध्ये वाजतं आणि त्याने एक वेगळं इंटरेस्टिंग साऊंड क्रिएट झाला आहे. एक नाईटचा जो त्यांना इफेक्ट द्यायचा होता तो गाण्यातनं पण क्रिएट झाला आहे. सो खूप कमालीचं अरेंजमेंट आहे, मला फार आवडलेलं गाणं आहे. आणि त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते पण, कंपोजिशन आहे ते पण खूप छान आहे. सो आपण ते बघूयात कसं आहे. जी मेजर पहिला पकडला, आता स्ट्रमिंग तुम्हाला सांगतो काय. तुम्हाला स्ट्रमिंग करण्यासाठी एक चकचा साऊंड आहे, म्हणजे आपल्याला म्यूट करायची आहे गिटार. मराठीमध्ये त्याला म्यूटला आपण थांबवणं म्हणू शकतो, म्हणजे असं तुम्हाला एका पॉईंट लावून याच्यावर डायरेक्ट हॅमर करायचं आहे किंवा असं चक करायचं आहे. सो ते कसं करायचं बघा. डाऊन 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 अप चक, डाऊन अप डाऊन डाऊन अप चक, डाऊन अप डाऊन डाऊन अप चक, डाऊन अप डाऊन डाऊन अप चक. हे लक्षात ठेवा, कारण हा रिदम पॅटर्न अख्ख्या गाण्यात यूज झाला आहे. या रिदम पॅटर्नला कुठेच तोडलेलं नाही आहे, म्हणजे नंतर जाऊन असं काही डाऊन डाऊन अप डाऊन अप ते वालं कुठेच यूज नाही. हा चकचा जो साऊंड आहे, मधला म्यूट केलेला जो साऊंड आहे तो आहेच. सो डाऊन डाऊन अप चक, डाऊन अप डाऊन डाऊन अप चक. चांद तू न भातला नि बावळाच कोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. सो हा टंग 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 डाऊन डाऊन अप चक हा साऊंड पूर्ण वेळ चालू राहणार आहे. आता हे मी तुम्हाला बार कॉर्डमध्ये वाजवून दाखवलं, त्याच्यामुळे असं वाटलं असेल की हे जरा कठीण आहे, पण नाही, हे तुम्ही ओपन कॉर्डमध्ये सुद्धा वाजवू शकता. हे जी मेजर कॉर्डमध्ये आहे. सो ह्याला आपल्याला डाऊन डाऊन अप चक, डाऊन अप डाऊन डाऊन अप चक. चांद तू न भातला नि बावळाच कोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी.
सुंदर गाणं आहे. तुम्हाला याचा तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल कसं मी वाजवतोय. डाऊन डाऊन अप चक. आता याचे कॉर्ड्स काय काय ते तुम्हाला सांगतो. पहिला जी मेजर, मग आपला जो सी ॲड 9 आहे, जो लास्ट आपण मन उधाण वाऱ्याचे जे गाणं बघितलं त्याच्यात पण आपण हा यूज केला. सो हा कॉर्ड मला पर्सनली फार आवडतो. कुठल्याही गाण्यात तुम्ही याला तसं यूज करू शकता. सो जी मेजर, सी ॲड 9, सी मेजर, डी मेजर, हे याचे काही कॉर्ड्स आहेत. सो तुम्ही अगर तुम्हाला कठीण वाटत असेल काही यातला कॉर्ड तर तुम्ही हा सी मेजर लक्षात ठेवा. सी मेजर तर आपला एक महत्त्वाचा कॉर्ड आहे. सी मेजर कसा वाजवायचा हे तुम्हाला माहिती आहे. फिफ्थ स्ट्रिंग चं थर्ड फ्रेट, त्याच्यानंतरच्या फोर्थ स्ट्रिंगचे सेकंड फ्रेट आणि आपली सेकंड स्ट्रिंग आहे त्याचं फर्स्ट फ्रेट. सो आपला हा सी मेजर आहे. गिटार ट्यून आहे की नाही हे बघण्यासाठी एक अजून एक सिस्टीम आहे ती मी पटकन पटकन बघून घेतो गिटार ट्यून आहे का. पटकन आपण गिटार अशी ट्यून करू. लास्ट स्ट्रिंग ट्यून नाही, म्हणजे आपली फर्स्ट स्ट्रिंग जी आहे ती आता ट्यून झाली आहे. हा बेटर. ह्याचं ट्युनिंग मी कसं केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. आपण ह्याच्यावरती एक डिटेलवालं ट्युटोरियल करू. विदाउट एनी ट्युनर तुम्ही कशी गिटार ट्यून करू शकता. सो आता ही जरा ट्यून झाली गिटार. हो, सो आपल्यासाठी आता स्ट्रमिंग पॅटर्न आपण बघितले, आपण कॉर्ड्स पण पाहिले, जी सी डी मेजर आणि हा जीचा जो सी ॲड 9 आपण करतो. जी मेजरची फक्त ही दोन बोटं, फिफ्थ आणि सिक्स्थ स्ट्रिंगवरची ती फक्त खाली आणतो फोर्थ आणि थर्ड स्ट्रिंगवर. तर हा आपला सी ॲड 9, याला सी ॲड 9च म्हणतात होपफुली. अजूनही मी बघितलेलं नाही आहे पण बहुतेक सी ॲड 9च म्हणतात याला. सो आता तुम्हाला कॉर्ड कळले, तुम्हाला पॅटर्न कळला. आता गाणं गाताना काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो. पहिलं तर सगळ्यात पहिलं गाणं सुरू करण्याच्या आधी एक तर जो कॉर्ड वाजतोय त्याचा जो साऊंड क्रिएट होतो तो तुम्हाला डोक्यात तुमच्या साठवून घ्यायचा आहे, कानात साठवून घ्यायचा आहे. असं एक हमिंग करून बघायचंय म्हणजे त्या कॉर्डमध्ये तुम्ही आहात की नाही हे तुम्हाला कळेल. आता मी ज्या ह्याच्यात करतोय तिथेच सुरू नाही करत. चांद तू न भातला. आता हा ई मेजरचा सूर हा आहे. चांद तू न भात असं नाही सुरू होतं गाणं. चांद तू न भातला नि बावळा चकोर मी. आता तुम्हाला ना गाताना अंदाज येईल की तुम्ही बेसूर आहात की नाही. तुमचे कान तसे शार्प होत जातील जसे तुम्ही गिटारचा आवाज ऐकत जाल. गिटारचा जो साऊंड क्रिएट होतोय, कॉर्डचा आवाज जो होतोय तो जो तुम्ही डोक्यात साठवत जाल तर तुम्हाला एक अंदाज येत जाईल की गाणं कुठल्या रेंजमध्ये आपल्याला गायचं आहे, गाणं कुठल्या स्केलमध्ये आपल्याला गायचं आहे, त्याचा पिच काय आहे. सो चांद तू न भातला नि बावळा चकोर मी हे गाण्यासाठी सुरुवात आपलं चा चा हे खरं या सुरात नाही आहे, म्हणजे ई सुरात नाही आहे. याची सुरुवात जी होते ती खालून वरती येते. चांद तू चांद द शब्दासाठी जो सूर वापरला गेला आहे तो खरा ई मेजरचा ई सूर आहे. चांद तू आहा तुम्हाला आता एक अंदाज आला बघा. तुम्ही ई मेजरच्या ज्या नोट्स पकडल्या आहेत आपल्या फिफ्थ फोर्थ आणि थर्ड स्ट्रिंगवरती त्या स्ट्रिंगच्या नोट्सचा पहिले तीन शब्द जे आहेत चांद तू चांद तू चांद तू हे तीन सूर या तीन कॉर्डसाठी वापरलेल्या नोट्सचे आहेत. म्हणजे कुठले नोट्स आहेत हे तर आपल्याला कळतं. ई ए ए स्ट्रिंगवरती आपण ए शार्प आणि मग बी बीने सुरू होतंय गाणं चांद तू. सो तुम्हाला गाणं गाण्यासाठी असं एक अंदाज तुम्ही काढू शकता जो कॉर्ड वाजवताय त्याच्यातल्या कुठल्या नोट्सचा वापर झालाय ते आपल्याला एक ऐकून ऐकून अंदाज येतो. ते प्रॅक्टिस करून करूनच अंदाज येतो गाणं गाण्याचा. सो तुम्हाला हे कळलं की चांद तू न भातला नि बावळा चकोर मी. दुसऱ्या लाईनसाठी मी कॉर्ड चेंज केला. तुम्ही त्याच कॉर्डवरती पण एकाच कॉर्डवरती पण गाणं वाजवू शकता प्रॅक्टिस करण्यासाठी. गाणं गाण्यासाठी न बदलता पहिली अशी प्रॅक्टिस करा. चांद तू न भातला नि बावळा चकोर मी. गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी.
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी तनाना तनाना असं तुम्ही गाऊ शकता. म्हणजे मी कुठेच ई मेजर हलवला नाही, म्हणजे ई मेजरलाच थांबलो आणि तिथेच पूर्ण गाणं गायलो, प्रयत्न केला. सो तसंही तुम्ही गाऊ शकता, एकदा तुम्हाला कळला की कॉर्ड काय. आता सेम जर मी जी मेजरला शिफ्ट केलं, मी तुम्हाला सांगितलंय सिम्पल वाजवण्यासाठी जी मेजर आहे, ओपन कॉर्ड आहेत सगळे, तर मग ह्याचा काय स्केल आहे. चांद चांद तू असं येणार पहिले. चांद तू न भातला आणि बावळाच्या कोर मी. सो जी मेजर साठी गाताना तुम्हाला पहिले हमिंग करून तो कॉर्ड साठवून घ्यायचा आहे कानात डोक्यात. चांद तू न भातला आणि बावळाच्या कोर मी. तुम्हाला दिसतंय नीट, गिटारचे कॉर्ड्स पण नीट दिसतायत होपफुली. हो चांद तू न भातला नि बावळाच्या कोर मी. आता इथे जो मी चक साऊंड क्रिएट करतोय तो तुम्हाला ना पूर्ण गिटारच्या स्ट्रिंग्स वरती चक करायचा आहे, नाहीतर काय होईल, जर एक हा खालच्या जर सुरांना तुम्ही जर छेडलं नाही किंवा जर टच केलं नाही तर तो चालूच राहील, हा सूर चालूच राहील. मग कदाचित ते गाण्याच्या ओरिजिनल जसं गिटार वाजली तसं साऊंड नाही करणार, तर मध्येच तो एक साऊंड क्रिएट होत राहील. पूर्ण चक करायचंय तुम्हाला, पूर्ण साही स्ट्रिंग्स वरती चक करायचंय. चंगां 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 अप अप सॉरी डाऊन डाऊन अप चक डाऊन अप डाऊन डाऊन अप चक. सो गिटारचा जी कॉर्ड पकडलाय आणि आपण ह्याच्यात जी कॉर्ड मध्ये चक्क गाणं गाऊ बघूयात. चांद तू न भातला नि बावळाच्या कोर मी. गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. सो जी कॉर्डमध्ये फक्त मला चुकून एकदा मध्येच मी कॉर्ड बदलला कारण सवय लागली आहे. सो सवयीचा भाग कसा आहे, तर कुठल्या कुठल्या लाईन्स नंतर कॉर्ड चेंज होते बघा. चांद तू न भातला नि बावळाच्या कोर. सो बावळाला चेंज केलं, बावळाच्या कोर मी. परत जीवर आलो. गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या सम. उभाला चेंज झालं. तू चंचला तू कामिनीला आपण डी मेजर वर आलो. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी. इथे आपण सी वर येऊ शकतो. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी. सो सी वरती आलो आपण. चांद तू न भातला नि बावळाच्या कोर मी. गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. सो आता तुम्हाला कळलंय जी मेजरला तुम्ही गाऊ शकता, ई मेजरलाही तुम्हाला जर हा बी कॉर्ड वाजवणं इझी जात असेल तर तुम्ही तो वापरून सेम सगळे जे कॉर्ड आपण बघितले ते असे शिफ्ट होत जातात. जसं आता जी नंतर आपण सी वाजवलं तसा ई नंतर ए वाजेल. सो एकदा तुम्हाला एक कॉर्ड फॅमिली ची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला कळत जातं की सेम गाणं दुसऱ्या कॉर्डमध्ये कसं वाजवायचं आहे. तर हेच तुम्ही सी मेजरला पण वाजवू शकता, जी मेजरला, ए मेजरला वाजवू शकता. तुम्हाला एकदा ए ची फॅमिली कळली की ए डी आणि ई ही याची फॅमिली आहे, तर मग चांद तू न भातला नि बावळाच्या कोर मी. गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. सो एला पण सुंदर वाटतं ते गाणं, ब्राईट होत जातं गाणं अजून. जसं जसं तुम्ही वर गाता आणि तुमची जर पिच रेंज म्हणजे तुमचं गाण्याचं जो वोकल रेंज तेवढी असेल तर तुम्ही ते सुंदर ब्राईट करू शकता गाणं जसं जसं वरच्या कॉर्डमध्ये जाईल ते.
चांद तू न भातला नी बावळा चकोर मी. सो आपण याच्यात बघितलं ए मध्ये पण किती छान वाटलं. ए डी ई ए या तीन कॉर्ड मध्ये आपण खेळू शकतो पूर्ण गाणं. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. आता इथे जे तना मनात माझी या तिथे एक वेगळा कॉर्ड येऊ शकतो. तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. सो बी मेजर येऊ शकतो तिथे म्हणजे एक वरचा कॉर्ड आहे एक स्केल वरचा त्याच्यात नोट्स आहेत म्हणजे तना मनात माझी या. यमन रागामध्ये जसं आपण एक अख्खा कॉर्ड पकडलेला आहे त्याचा पुढचा कॉर्ड वाजवतो यमन राग किंवा कुठला यमन रागातच होतं ते. सो तसा एक कॉर्ड ह्याच्यात वाजू शकतो. सो तुम्हाला आता मी तीन कॉर्डमध्ये हे गाणं वाजवून दाखवलं. तिन्ही कॉर्डमध्ये कसं वाजतं हे तुम्हाला कळलं. ओरिजिनल आहे ई मेजर. त्यानंतर तुम्ही ओपन कॉर्ड सगळे वाजवायचे असेल तर जी मेजरच्या कॉर्ड फॅमिलीमध्ये वाजवू शकता. जी कॉर्ड फॅमिली तुम्हाला कळली की जी सी डी आणि हा एक जीचा सी ॲड नाईन आपण जो करतो तो एक वाजवला आहे. आता याच्यात अजून ॲडव्हान्स लेवलला जायचं असेल तर याचे आपण बार कॉर्ड्स जे पकडले ते बार कॉर्ड्सला एक बी मायनर तुम्ही ॲड करू शकता. जसं चांद तू न भातला आणि बावळा चकोर मी. आता मी दोन कॉर्ड एक्स्ट्रा चेंज करून बघितले जे साऊंड खूप छान करत आहेत. चांद तू न भातला आणि बावळा चकोर मी असे एक वाजवू शकता तुम्ही. सो तुमच्यावरती आहे तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जसे जसे जाल तसे तुम्हाला अंदाज येत जाईल की कॉर्ड फॅमिलीमध्ये काय स्वीटनेस आहे त्याच्यातले कुठले स्वीट कॉर्ड आहेत मायनर कॉर्ड कुठला वाजवल्यावर त्यातले एक छान क्रिएट होतोय त्याचा साऊंड हे तुम्ही बघू शकता. आणि जसं जसे तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तसं तसं तुम्हाला अंदाज येत जाईल की सेम सी कॉर्ड इथे पण वाजतो इथे पण वाजतो मग तो खाली पण कुठेतरी इथे पण सी वाजतो. मग तुम्ही त्याचा साऊंड तसा गाण्याच्या हिशोबाने बदलू शकता आवाज तसे क्रिएट करू शकता. सो असं सगळ्या ॲडव्हान्स लेवलचं पण मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला. कॉर्ड सगळे सांगितले स्ट्रमिंग सांगितलं गाण्याबद्दल पण तुम्हाला आज मी सांगितलं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काय काय कवर केलं आहे थोडा लाँग व्हिडिओ झाला आहे पण बरंच काय काय मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी आवडत असेल. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा लाईक करा लाईकचं बटन आत्ताच्या आत्ता दाबा. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. शेअर करा ज्या मित्रांना गिटारबद्दल अजून माहिती घ्यायची आहे किंवा गिटार शिकायची आहे किंवा अशी गाणी शिकायची आहेत जी गिटारवरती मराठीमध्ये कोणी शिकवत नसेल किंवा खूप कमी जणं शिकवत आहेत ती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. कुठलं गाणं पुढचं करायचं हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मला काकणचं गाणं करण्याची इच्छा तर आहे. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या तेवालं जे गाणं आहे ते आपण करूयात असं मला वाटतं आहे. अजून कुठलं करता येईल ते मला तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये ते आपण करण्याचा प्रयत्न करूच. बाकी लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका. आणि बस आजच्यासाठी एवढाच ठेवूया व्हिडिओ. थँक्यू सो मच. जे काही नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलचे आहेत ते इथे तुम्हाला स्क्रीनवरती येत असतील ते तुम्ही बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं तर वरती इथे तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. आणि आपलं मेन चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका आशिष गाडे एंटरटेनमेंट. तिकडे हिंदी कॉन्टेंट येतो त्यालाही सबस्क्राईब करा आणि प्रेम असंच ठेवा. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओला घेऊन. कोणतं गाणं करायचं कॉमेंटमध्ये सांगा. टाटा बाय बाय. टेक केअर.